आता आपण बघितलं सी व्ह्यू वाला फ्लॅट, आणि ह्याच्याच जर तुम्ही एक्झॅक्टली अपोजिटला बघाल तर एक्झॅक्ट अपोजिटलाच तुम्हाला सीलिंग दिसणारा फ्लॅट आहे. इथून तुम्हाला क्लिअर कट सीलिंग, एकदम क्लिअर तुम्ही सीलिंग बघू शकता, प्लीज सीलिंग बघू शकता, एकदम उत्तम क्लिअर तुम्हाला सीलिंग दिसतो. इथून जिओवेडचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या अपोजिटला ज्या पण बिल्डिंग आहेत हे त्या बिल्डिंगचे व्ह्यू आहेत. बाकी मी तुम्हाला फ्लॅट मगाशीच दाखवला आहे, तर तुम्ही आधीचा व्हिडिओ किंवा आधीचा पार्ट कंटिन्यू करू शकता त्या गोष्टी बघण्यासाठी. सर्व जागेवरून तुम्हाला सीलिंग दिसणार आहे. हे तुमचं किचन एरियामधून असो आणि तुम्ही बेडरूममधून तुम्हाला इंटरनल जो एरिया आहे गार्डन एरिया त्याचा व्ह्यू आहे. गार्डनचं काम बघाल ना तर ऑलमोस्ट इकडे पूर्णपणे क्लिअरली झालेलं आहे. मला वाटतं फक्त थोडेफार झाडं वगैरे लावायची कामं असतील. इकडे तुम्ही बघाल तिकडे झोपाळे वगैरेची जागा इन्स्टॉल केलेली आहे, तिथे छोट्या मुलांचं प्ले गार्डन असावं त्या साईडला. आणि इथे इथे जे काही बनवलं आहे मला वाटतं तो क्लब हाऊस वगैरे बनवण्याचा प्लॅन असेल. आणि इथला सिक्युरिटी करून कळलं की इथे मंदिर बनवण्याची पण त्यांची कल्पना चालू आहे, बट त्याची जागा अजूनपर्यंत फायनलाइज झालेली नाही. हा बेडरूम होता, हॉल आपण बघितला. तुम्ही बघाल तर या पॅसेज एरियामध्ये मी आलो. इकडे दोन फ्लॅट एक साईडला आहेत आणि त्याच्या अपोजिट साईडला दोन फ्लॅट आहेत. इथे जाल तुम्ही तर इकडे दोन लिफ्ट आहेत, लिफ्टच्या समोरच एक स्टेअरकेस आहे. अपोजिट साईडला एक लिफ्ट आहे आणि स्टेअरकेस आहे, म्हणजे एकूण तीन लिफ्ट आहेत आणि दोन स्टेअरकेस आहेत. म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेला कोणालाही धाव पण होणार नाही, प्रत्येकासाठी इनफ जागा आहे. आणि त्याच्या अपोजिटला परत इकडे दोन रूम आणि या साईडला दोन रूम, म्हणजे असे एका फ्लोअरवरती टोटल आठ रूम आहेत. एका ह्या साईडला चार आणि त्या साईडला चार, आणि मध्ये तीन लिफ्ट आणि दोन स्टेअरकेस. एक उत्तम प्लान करून बांधलेला आहे. आय होप लवकरच आपल्या सिडको विजेत्यांना या घरात राहण्याचं भाग्य आणि लाभ भेटो हीच इच्छा. धन्यवाद.